नीतीचा प्रचार करतात, ग्लोबल नीती वापरतात, त्या नीतीचा शेवट होतोच. हिटलरला बी शेवटी फाशी घ्यावी लागली या देशामध्ये, जगामध्ये. तर शेवटी वाईटाचा अंत शेवट वाईटच असतो. कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा कसबा मतदारसंघामध्ये विजय झाला, त्याचा विजय उत्सव हा टिळकवाड्यातील लोकमान्य टिळक सभागृहामध्ये होत आहे, त्यासाठी स्नेहमेळावाचं आयोजन केलेलं आहे. खुद्द रवींद्र धंगेकर माझ्यासोबत आहेत. एका बाजूला राहुलजी गांधी यांचं खासदारकी रद्द झालेली आहे, दुसऱ्या बाजूला हा स्नेहमेळावा होत आहे, कसं पाहतो? हे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि हा मागच्या आठवड्यामध्ये कार्यक्रम ठरलेला होता आणि हा स्नेहमेळावा यासाठी घेतला की पुढची रणनीती काय असावी त्याची जी चर्चा आहे आणि त्यानिमित्त हा चहा पाणी हा विषय काय मोठं नाही, पण ही महाविकास आघाडी पुढच्या काळामध्ये महानगरपालिका येणार आहेत, लोकसभा येणार आहे, त्याच्यासाठी हे आम्ही एक संघ आहोत हे दाखव राहण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मोहनदादांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे आजचं नियोजन आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे, पुण्यात काय आहे सुरू? पुण्यामध्ये काल तुम्ही बघितलं असं आंदोलनं झालीत, अजून याच्या पुढं एकत्र बसून कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. राहुल गांधी आता त्यांच्या वतीनं काँग्रेस पक्ष कोर्टामध्ये गेलेला आहे, तिथे न्याय मागणार आहे, न्याय नाही मिळणार तर रस्त्यावर द्यावंच लागणार आहे. पण तुम्ही राहुल गांधीची एवढी पटकन त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली, याकडे तुम्ही कसं बघता? ही लोकशाहीची हत्या आहे, कारण लोकशाहीमध्ये असं चालत नाही. जेवढे लोकशाहीचे स्तंभ आहेत ते सगळे घाबरलेले आहेत, तुमच्यापासून तर वरपर्यंत लोक भयभीत आहेत आणि अशा पद्धतीचं जे गेल्या 7 वर्षाचं राजकारण आहे हे लोकशाहीचं जिवंत उदाहरण आहे, लोकशाहीची हत्या करणारं उदाहरण आहे. आणि त्यामुळं सगळे लोक आता संघटित व्हायला लागले, जनता संघटित व्हायला लागली आणि त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये मिळेल. आता भारतीय जनता पार्टीकडून असं म्हणणं आहे की हे ओबीसीचा अपमान झाला आहे, राहुल गांधी यांनी ओबीसीचा अपमान केला. तर त्यांनी सगळ्यांचीच मक्तेदारी घेतली, हिंदुत्वाची घेतली, ओबीसीची घेतली, सर्वांचीच मक्तेदारी घेतली. चुकीच्या पद्धतीने ज्या वावटळ उठवतात, चुकीचा प्रचार करतात, ग्लोबल नीती वापरतात, त्या नीतीचा शेवट होतोच. हिटलरला बी शेवटी फाशी घ्यावी लागली या देशामध्ये, जगामध्ये. तर शेवटी वाईटाचा अंत शेवट वाईटच असतो. कसब्यामध्ये तुम्ही भाजपचा दारूण पराभव केलेला आहे, त्यामुळे तुमच्यावर सर्वांच्या नजर आहेत, भाजपला काय तुमचा संदेश असेल? नाही, आम्ही लोकशाही पद्धतीने वागणारे कार्यकर्ते आहेत. आपल्या देशाची लोकशाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, हे जे आपल्या देशाला एक दिशा देण्याचं कित्येक वर्ष त्या संविधान करते. त्याचा प्रचार करतात, ग्लोबल नीती वापरतात, त्या नीतीचा शेवट होतोच. हिटलरला बी शेवटी फाशी घ्यावी लागली या देशामध्ये, जगामध्ये. तर शेवटी वाईटाचा अंत शेवट वाईटच असतो. कसब्यामध्ये तुम्ही भाजपचा दारूण पराभव केलेला आहे, त्यामुळे तुमच्यावर सर्वांच्या नजर आहेत, भाजपला काय तुमचा संदेश असेल? नाही, आम्ही लोकशाही पद्धतीने वागणारे कार्यकर्ते आहेत. आपल्या देशाची लोकशाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, हे जे आपल्या देशाला एक दिशा देण्याचं कित्येक वर्ष त्या संविधान करते, त्याच्याप्रमाणे त्यांनी काम करावं एवढंच आमचा सल्ला आहे त्यांना. संविधान धोक्यात आहे असं वाटतं का? 100% आज राहुल गांधींच्या अटक ही संविधान धोक्यातच आहे ना, चुकीच्या पद्धतीचे निर्णय ते. राज्यामध्ये काय सुरू आहे भारतीय जनता पार्टी? राज्यामध्ये हे जे बोलतं हेच सुरू आहे, दुसरं काय वेगळं काहीच नाही. धन्यवाद. तर हे होते धंगेकर आमदार की ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत की लोकशाहीची हत्या या देशामध्ये सुरू आहे आणि राहुल गांधीची जी खासदारकी रद्द केली ती चुकीच्या पद्धतीने केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद.